जोरदार टाय छोटी चिमुकली आहे विशी भाऊंची छोटी चिमुकली विधी विशी भाऊ माधेसाठी जोरदार टायचा सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. खूपच सुंदर नृत्य आमच्या साई सेवक प्रतिष्ठानाची चिमुकली सदस्य आहे ती. मी हनुमानवाडी साहेबांना विनंती करतो की आपण सत्कार करायचा आहे. मित्रांनो शाखा प्रमुख योगेश हरड यांनी 200 रुपये बक्षीस दिलेलं आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रेलचेल मध्ये आम्हाला काही आमचे चिमुकले कलावंतांचा सत्कार आणि त्यांचा हुरूप देखील वाढवायचा असतो. आज ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील प्रथम पारितोषिक विजेती वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिचं प्रथम क्रमांक आलेलं आहे कार्तिकी ज्ञानेश्वर पाटील डुंगे हे अगदी 3 मिनिटाची स्पीच त्यांची भाई कोतवाल शहीद भाई कोतवाल आपल्या आगरी समाजाचे क्रांतीवीर क्रांतिकारक यांच्या जीवनावर अगदी 5 मिनिटाचं ते वक्तृत्व करणार आहेत. ते शांतपणे ऐकायचंय. कार्तिकी सुरू कर. उपस्थित आदरणीय पाहुण्यांनो तुम्हा सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. माझे नाव कार्तिकी ज्ञानेश्वर पाटील. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा डुंगे. मी आता 5वीत शिकते. नरवीरांनी रक्त पेरले खिंडीत त्या काळा म्हणून भारतीय स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला थोर वृक्ष झाला. ज्यांनी ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान केले त्या क्रांतीवीरांच्या रक्ताचे मोल समजून घेण्याची गरज आहे. त्या क्रांतीवीरांपैकी विठ्ठल लक्ष्मण कोतवाल आता भाई कोतवाल यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हौतात्मा पत्करली. त्यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे झाला. 4वीपर्यंतचे शिक्षण माथेरान येथे झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठवण्यात आले. पुण्यात महाविद्यालयाने शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशासाठी काम करण्याचा विचार येऊ लागले. मुलगा क्रांतिकारक होऊ पाहतो म्हणून घरच्या लोकांनी त्यांना लग्नाच्या बंधनात अडकवले. संसार नोकरी व शिक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर लढूनही भारताच्या स्वातंत्र्याची चिंता त्यांच्या मनात होती. देशातील जाती धर्म गरीब श्रीमंत अशा भेदभावांनी भाई कोतवाल अस्वस्थ झाले व त्यांनी समाजकार्यात उडी घेतली. माथेरान येथील गोर गरीब छोटे धंदेवाले यांची परिस्थिती सुधारावी म्हणून सोसायटी स्थापना करून त्यांना कर्ज पुरवठ्याची सोय केली. मुलांनी शिकावे शहाणे व्हावे यासाठी कर्जत तालुक्यात शिक्षण संस्था स्थापन केली. वकिली पर्यंतचे शिक्षण घेऊनही वकिलीचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी न करता गोर गरीब शेतकऱ्यांना सावकाराच्या अन्यायापासून त्रासापासून मुक्त करण्यासाठी केला. कायद्याची परीक्षा देऊन आले वकील बनून शिक्षणाचा प्रसार दिली वाचनालय काढून ठरविले त्यांनी मनमन इंग्रजांना करीन हैराण इंग्रजांना करीन हैराण. भाई कोतवालांनी अनेक साथीदार तयार करून ब्रिटिश सरकारला सलोखी पल करून सोडले. विजेचे पायलर पाडून वीज पुरवठा खंडित करणे रेल्वेचे रूल उखडणे वाहतुकीत अडथळा निर्माण करणे अशी कामे करत कर्जत तालुक्यात कोतवाल दस्त्याने ब्रिटिश सरकारला दिलेले आव्हान लक्षात घेताच पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या पाठीमागे लागला. भाई कोतवाल व त्यांचे साथीदार मुरबाड तालुक्यातील सिद्धगड परिसरात मुक्कामासाठी आले. सिद्धगडाच्या घनदाट जंगलात मुक्काम करत असताना तेथे एका माणसाला कोतवालांना भेटण्यासाठी निरोप देणारी चिठ्ठी चुकून एका फितून माणसाच्या हाती पडली. त्यामुळे कोतवालांच्या मुक्कामाची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रातोरात हालचाल करून 2 जानेवारीच्या पहाटे सिद्धगड गाठला. घड्याला 6:10 झाली. अचानक त्या घनदाट जंगलातून एक आवाज निनादला. डोंगरातील कडे कपारीतून त्याचा पृथुध्वनी ऐकू येतो.